विटा शहरात अवैध जोमात धंदे सुरू असून शहरातील मुख्य चौकात असणाऱ्या चोंडेश्वरी चौक येथे पाच वाजल्यापासून दारू विक्रीसह शासनाने बंदी घातलेल्या सुगंधी मावा तसेच अफू गांजा अशा पदार्थांची विक्री होत असल्याची चर्चा विटा शहरात जोरदारपणे सुरू आहे याकडे प्रशासनाने कमालीचे दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या विटा शहरात दिसून येत आहे याकडे प्रशासन लक्ष कधी देणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे विटा शहरात सध्या सामान्य नागरिक कमालीचे त्रस्त आहेत दोन काळांच्या नंतर सर्वसामान्य लोकांच्या जीवावर जगण्याचे संकट येऊन ठेपले आहे परंतु यात सर्व काही अलबेल असल्यासारखं दोन क्रमांकांची धंदे वेगाने सुरू आहेत विटा शहरातील मुख्य चौक तसेच कामगारांचा चौक ओळखला जाणारा चोंडेश्वरी चौक पहाटे पाच वाजल्यापासून खुला होतो याचे कारण ऐकून थक्क व्हाल कुणी कामासाठी नाही तर चौकातील काही पानपट्टीवर खुले आमपणे दारू विक्री होत असल्याची चर्चा सध्या विटा शहरात जोमाने सुरू आहे केवळ दारूच नाही त्यासोबत सुगंधी सुपारी मावा तसेच अंमली पदार्थ विकली जात असल्याचं ही चर्चा जोमाने सुरू आहे याबाबत प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने या प्रशासनाबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे शहरातील प्रशासन हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे हे आजपर्यंत दाखवून दिलेले आहे परंतु हेच प्रशासन सर्वसामान्यांच्या या मुख्य प्रश्नांकडे का दुर्लक्ष करत आहे असाही प्रश्न उपस्थित कमजोर नाराज तसेच पोटावर करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे शासनाचा नियम असताना खुल्या अशी विक्री कशी होते याकडे प्रशासनाने पाहणे गरजेचे आहे असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले यामुळे प्रशासन अशा संबंधित पानपट्टी चालक अवैध धंदा करणारे व्यक्ती तसेच यांना पाठबळ देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी विटा